मित्रांनो नमस्कार. आज आजचा विषय मित्रांना असा आहे की काल जी कारवे मैदानात एक नंबरचं मानकरी म्हणजे जे कालचं वासरू होतं मित्रांनो, ती वासरू आपांचं आनंद आपांचं होतं, परंतु ती माळशिरू येथून घेतलं होतं आणि गंगोदीचं मैदान होतं आणि गंगोदीच्या मैदानात देवा आणि लारा, त्या वासराचं नाव लारा आहे, आता त्यांनी राजा ठेवलं. परंतु मित्रांनो ती वासरू त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस मी मुलाखत घेतली होती ती मुलाखतीत मी म्हटलं होतं की ही वासरू लय मोठं काम करणार आणि खरंच वासरू भविष्यातला स्टार आहे, मुलाखत तर घेतलीच पाहिजे, त्यासाठी आपण मुलाखत घेतली. त्या वासरानं काल गट कडन काढला, सेमी कडन काढला आणि फायनलला मित्रांनो तुम्ही बघितलं काय चमत्कार केला. तर मित्रांनो ही वासरू खरंच म्हणजे पुढलं नाव करणार आहे आपांचं पण. आणि झाला विषय गंगोदीचं मैदान होतं आणि गंगोदीच्या मैदानात सगळ्यात फरकानं सेमी म्हणजे एवढ्या अंतरानं सेमी काढला होता की बासच, त्यावेळेस आपण त्याची मुलाखत घेतली होती आणि ती वासरू पाळलं कनेरखेडच्या देवाबरोबर, मोहन माने यांच्या देवाबरोबर. तर देवाचं पहिल्यांदा आभार मानतो कारण त्या देवामुळं ही वासरू उजेडात आलं त्या मैदानावर आणि त्या वासराची विक्रमी किंमत झाली.